आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुलेजी आहेत. चौगुलेजी, टी व्ही नाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज महायुतीच्या भाजप उमेदवार आमदार गणेश नाईकाने अर्ज भरलेला आहे, कसं पाहता याकडे? बघा, त्यांनी त्यांचा अर्ज भरलेला असेल, मी माझा अर्ज उद्या भरणार आहे. अपक्ष म्हणून मी माझा अर्ज भरणार आहे. शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे उभं राहायचं आणि निवडणूक लढवण्याचा. आता मी लढवणार, त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवावी. पण आपण सध्या शिवसेनेमध्ये आहात आणि महायुती आहे, म्हणजे आपण महायुतीचा धर्म तोडणार का? बघा, मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं युती धर्म पाळायला, पण युती धर्म का आणि कसा पाळायचा? गणेश नाईक इकडनं बी जे पीतून उभं राहतो, तिथून मुलाला तुतारीतून पाठवतो, म्हणजे ह्यांची राजकारणाची परिस्थिती, म्हणजे दोघं कुठं पण जाऊ आणि मिळून खाऊ असं पण त्यांची परिस्थिती आहे. आता तुम्ही मला सांगा, जर दोघं जण मग एका पक्षात जायला पाहिजे होते, तुतारी तर तुतारीत जायला पाहिजे, तर त्यांना माहिती आहे इथं जर इथून जर आपण पक्ष सोडला असता ऐरोलीमधनं, तर त्यांना प्रतिस्पर्धी हा विजय चौगुले आला असता आणि विजय चौगुलेला ए बी फॉर्म मिळाला तर विजय चौगुले भारी पडला असता. म्हणून घाबरून त्यांनी इथे ते बी जे पीत राहिले आणि तिथं मुलाला तुतारीत पाठवलं. आणि त्यांच्या काय मी कारण कसं आहे की मी दुसऱ्यांसारखा लुच्चा लफंगा नाही आहे आणि मी कोणाच्या ही मी अगोदर 27-28 वर्षापासून मी पाहतो आहे. एखाद्या पक्षात जायचं, पक्ष हातामध्ये घ्यायचा आणि मग हायजॅक करायचा, ही त्यांची परंपरा आहे. आणि मी लुच्चगिरी लफंगीगिरी मला नाही पटत आणि मला आवडत पण नाही. जे ज्यांच्याबरोबर राहीन त्यांच्याबरोबर इमाने इतबारे राहीन, नाही राहीन तर तोंडावर बोलून मी बाहेर पडणार आहे. विजय चौगुले, आपण सध्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा जो निर्धार घेतलेला आहे, याचा अर्थ आपण मग शिवसेनेला रामराम करणार? बघा, मी अजूनही मी सांगतो, मी मुख्यमंत्री, माझे पक्ष माझे पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या पुढे मी जाणार नाही, त्यांना मी क्रॉस करणार पण नाही. पण शेवटी आम्हाला पण काही गोष्टी आहेत. हे जर समजा युती धर्म पाळायचं तर आम्हीच काय युती धर्म पाळायला पाहिजे? प्रत्येकाने युती धर्म पाळायला पाहिजे. ज्यावेळेस आम्हाला युतीमधनं त्रास होतो, आम्हाला हे करतो, मग आम्ही किती सहन करण्याची पण सहनशक्ती असते. आणि त्याच्यामुळे जो डिसिजन पुढे येईल ते बघू, पण फॉर्म तर आम्ही नक्की भरणार आहे. उद्या वेळ आली तर चांगली पॅटर्नसुद्धा ऐरोली मतदारसंघात होऊ शकतो, कोणी नाकारू शकत नाही. आणि मला माहीत आहे की इथं आता जे कोणी उमेदवार आहेत, एक विजय चौगुले उमेदवार सोडला तर बाकीच्या उमेदवारांची परिस्थिती फार वेगळी आहे. म्हणून विजय चौगुलेने उभे राहावं असं सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. मला तर बोलतात, साहेब तुम्ही भरला तर रिटर्न पण घेऊ नका. बघू ना, दोन मला माहिती आहे, मला हरवणारं बघा, मी जिंकण्यासाठी मी माझ्या आयुष्यामध्ये मी लढाई विजय मिळेल हा विषय नजरेसमोर ठेवून कधी मी लढाई लढलेलं नाही. लढाई अन्यायाविरुद्ध मी लढाई लढून मी विजय प्राप्त करणारा मी मनुष्य आहे. आणि म्हणून आहे, कोणी पराजय झाला म्हणून काय आयुष्यातून पराजय होत नाही, पण शेवटी अन्याय करणाऱ्याविरुद्ध अन्यायाविरुद्ध लढण्याची भाषा ठेवायला पाहिजे आणि मी लढण्याचा मी प्रयत्न करतो आहे. चौगुलेजी, खरं तर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आहात, तर समजा मुख्यमंत्र्यांचा जर आपल्याला फोन वगैरे आला की आपण उमेदवारी मागे घ्यावी, अपक्ष म्हणून लढू नये, तर तुमची पुढील काय असणार? बघा, आजचे तर घटकेपर्यंत मला मुख्यमंत्र्यांचा का फोन आलेला नाही. मी फॉर्म भरतो हे पण मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही. उलट मी मुख्यमंत्र्यांचा फॉर्म भरायच्या ठिकाणी मी त्यांच्या ठिकाणी गेलो होतो, त्यांच्या रॅलीमध्ये पण होतो, आणि आता मी तिकडनं मी इथं आलेलो आहे. शेवटी आम्हाला वाटतं आमचा पण पक्ष आहे, आम्हाला पण या ठिकाणी पक्ष चालवायचा आहे. ही जर कोणतरी आपल्या बापाची जागिरी नवी मुंबई समजत असेल आणि सर्वसामान्य जनतेला जर येड्यात पेढा खाऊन येड्या काढत असतील, तर सर्वसामान्य जनता तशातली नाही आहे. म्हणून आज आम्ही लढाई लढायची ठरवले. बघू ना, जे काय होईल, जय पराजय त्याला कोण घाबरतो? आजपर्यंत कोणी घाबरलं नाही आणि माझ्या नावातच विजय, म्हणून मी कधी कोणाला घाबरत येत नाही. मी दुसऱ्यांसारखा लुच्चा लफंगा नाही आहे, पाठीतून वार करणारा मनुष्य नाही, बायकांना पुढे करून विजय चौगुले ते वार करायला सांगणारा मी नाही आहे. मी इमाने इतबारे वागणार आहे, मी माझं कुटुंब वागणार आहे. आणि असं नाही आहे की आम्ही दुसऱ्यांसारखे हे नाही आहेत. ठीक आहे, जे कोणी असेल त्यांना बघेल, आपल्याला हरवणारा फक्त परमेश्वर आहे. आलं त्यांना म्हणजे माझ्या नावातच विजय. चौगुलेजी, आपण खरं तर अपक्ष उमेदवार लढण्याचा जो निर्धार घेतला आहे, तर आपण कधी ए बी फॉर्म भरणार आहात? मी उद्याला 11 वाजता मी रॅलीने जाऊन मी ए बी फॉर्म भरणार आहे. मी सर्वसामान्य जनतेला, माझे सर्व वोटर्स, स्लममधले वोटर्स, कॉलनीमधले वोटर्स,
माझ्याबरोबर फॉर्म भरायला येणार आहेत. मी कुठूनही पनवेलवरून मी वोटर नाही मागवलेत का, कुठून तुमचे बाहेरून कुठून काही लोक पैसे देऊन कोणी लोक मी मागवलेले नाही. उद्या आम्ही सर्व सामान्य जनता. हां, आणि परत माझ्या प्रेम करणारी जी माझी महाराष्ट्रातली वडार समाजाचे म्हणजे प्रमुख कार्यकर्ते आहेत, आता साहेब फॉर्म भरतो म्हणून ते प्रेमापोटी येणार असतील. चौगुलेजी, आपण उद्या फॉर्म भरणार आहे हे आपण आता निर्धार केलेलाच आहे, मात्र आपण फॉर्म भरताना महायुतीचे अर्थात भाजपचे किंवा आपले मित्रपक्ष ते कार्यकर्ते व आपले खंदे समर्थक उपस्थित असणार आहेत का? माझे सर्व नगरसेवक माझ्याबरोबर असतील. ऐरोलीतले माझे सर्व शिवसैनिक, नव्या मुंबईतले सर्व शिवसैनिक उद्या फॉर्म भरताना माझ्याबरोबर असतील. एक पक्षाचा फॉर्म म्हणूनच विजय चौकलीकडे आशेने बघून ही लोक सर्व शिवसैनिक नव्या मुंबईतले माझ्याबरोबर असतील. नाही, आमचं म्हणण्याचा उद्देश होता भाजपचे काही कार्यकर्ते वगैरे जे समजा महायुतीचे मध्ये होते ते आपल्या उद्या सोबत असतील का? बघा, मी सर्व जनतेचं मी मानणार आहे. मला काँग्रेसमध्ये माझे मित्र आहेत, उभाटामध्ये माझे मित्र आहेत, BJP माझे मित्र आहेत, माझे सर्वीकडे माझे मित्र आहेत आणि सर्व लोक मला मानणारे लोक आहेत. मला उद्या येतील ते येतील, माझ्याबरोबर BJP पण कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे असतील, सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील. मी सर्व पक्षाचा कार्यकर्ता आणि मी माझं कोणाशी काय वैयक्तिक कोणाशी तर काही नाही आणि मी प्रत्येकाला मदत करणारा माणूस आहे. त्यामुळे माझ्याकडे सर्वजण, सर्व कार्यकर्ते, सर्वसामान्य जनतेपासून उच्चभ्रूपर्यंत सर्वजण माझ्याबरोबर उद्या फॉर्म भरायला असतील. चौगुलेजी, एक शेवटचा प्रश्न. आपण एवढे दिग्गज नवी मुंबईचे नेते आपल्याला मानले जातं व एकनाथ शिंदे यांचे आपण कट्टर समर्थक आहेत असे देखील आपली गणना आहे, तरी सुद्धा आपण अपक्ष लढवण्याचा निर्धार का घेतला? बघा, नवी मुंबईची परिस्थिती पहिलं तुम्ही ओळखून घ्या. बाप BJP उभा राहतो, मुलाला तुतारीतून पाठवतात. आता ह्याच्यावरून तुम्ही ओळखून जायला की यांना किती स्वार्थी लोक आहेत, यांना सत्तेशिवाय जगणं यांचं मुश्किल आहे. पण कुठं ना कुठंतरी यांना शह द्यायलाच पाहिजे. आणि आमच्यावरती, शिवसैनिकांवरती तर एवढा अन्याय झाला आहे मागच्या 5 वर्षामध्ये. यांनी एखादं आम्हाला GR काढून दाखवा का, एखाद्या आमच्या कुठल्या शिवसैनिकाला काय बोलतात ना आमदार निधी दिले ते दाखवा. उलट आम्हाला आमच्या प्रॉपर्टीमध्ये आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रॉपर्टीवरती PL दाखल करा, MIDC जा बोंबला आमच्या विरुद्ध. नगरपालिका तर गेले तेव्हा विजय चौगुलेंच्या नावाने बोंबलं असतं. उद्या मला लटकवण्याचा कुठं प्रयत्न करा, माझ्या मुलाला लटकवण्याचा प्रयत्न करा. माझा मुलगा तर डबल ग्रॅज्युएट आहे, स्वतः BCV ला LLB पण केले. त्यांच्या कुटुंबात कोण असतील डबल ग्रॅज्युएट? माझी सर्व मुलं उच्च शिक्षित आहेत आणि माझे सर्व चांगल्या पद्धतीची मुलं आहेत. त्याच्यामुळे विजय चौगुलेला कोण वाईट बोलू शकेल, पण माझ्या मुलांच्या बाबतीत कोण बोलू शकत नाही. पण अशा प्रमाणे असा एवढा लफंगेपणा करून, लुच्चपणा करून माझ्या मुलालासुद्धा अडचणीत आणण्याचा यांनी प्रयत्न केला. ठीक आहे, परमेश्वर त्यांचं भलं करो, पण वेळ आल्यावर सर्व गोष्टीचा हिसाब किताब विजय चौगुले एक दिवस पूर्ण करेल. धन्यवाद चौगुलेजी. आपण पाहू शकतो की मी निर्धार केलेलाच आहे. मी उद्या अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि शेवटी माझ्या नावातच विजय आहे अशी जी प्रतिक्रिया आहे ती विजय चौगुले यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन सुभाष साह, मी रवी खरात, TV9 मराठी, ऐरोली, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.